परमेश्वराच्या सहवासात बैल नंदी होतो आणि सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो। फुले कचरा होत नाहीत, धुपेची राख होत नाही, धुपेचे भस्म बनते। भाग्यवान असतात ती लोक ज्यांना आयुष्याच्या प्रवासात आपल्या लोकांचा सहवास लाभतो। जसा तुमचा सोबती असेल, जीवन तसेच दिसू लागेल। प्रत्येकाच्या सहवासात वेगळा अनुभव येईल। काही वेळ बायकोसमोर बसा, आयुष्य किती अवघड आणि किती कष्टदायक आहे हे समजेल। कधी एखाद्या संन्यासीजवळ बसा, आपल्याजवळील सर्व काही दान करून टाकावे असे वाटेल। सर्व काही मोह आहे, व्यर्थ आहे असे वाटेल। 10 मिनिटे राजकारणी पुढाऱ्यांसमोर घालवा। आत्तापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ, निरुपयोगी व कुचकामी असल्याचे कळून येईल। कधी विमा एजंट समोर बसा, जगण्यापेक्षा मेलेलं केव्हाही बरे असे वाटेल। थोडा वेळ व्यापारासमोर बसा, तुम्ही आत्तापर्यंत कमावलेली संपत्ती कवडी मोल आहे असे वाटेल। कधी एखाद्या शास्त्रज्ञासमोर बसा, स्वतःचे अज्ञान किती अगाध आहे हे समजेल। काही मिनिटे चांगल्या शिक्षकासमोर बसा, पुन्हा विद्यार्थी व्हावे अशी प्रबळ इच्छा तुमच्या मनात येईल। कधी काबाड कष्ट करून थकलेल्या हमालाजवळ किंवा शेतकऱ्यापाशी बसा, तुम्ही खूप मेहनत करता, हार्डवर्क करता असा स्वतःबद्दलचा गैरसमज दूर होईल। कधी देशाची सेवा करणाऱ्या सैनिकासोबत वेळ घालवा, तुम्ही करत असलेली सेवा, समर्पण, त्याग हा किती छोटा आहे याची जाणीव होईल। कधी थोडा वेळ जीवलग मित्रासमोर बसा, जीवनात किती मजा आहे, आनंद आहे असे तुम्हाला वाटेल। आणि कधी 10 मिनिटे आईजवळ बसा, तिच्या हाताचा स्पर्श डोक्यावर पडू द्या। स्वर्ग ज्याला म्हणतात तो हाच आहे हे तुम्हाला समजेल। सहवास बदलला तर अनुभव बदलतो, त्यामुळे सहवास कुणाचा आहे हे महत्त्वाचे आहे। स्टे मोटिवेटेड, स्टे इन्स्पायर्ड।